पक्ष आणि धनुष्यबाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, आम्हीच खरी शिवसेना म्हणणाऱ्या शिंदे गटाला उद्धव ठाकरेंनी सुनावलं. मध्यावधी निवडणुका घेण्याचंही आव्हान. उद्धव ठाकरेंवरील टीकेमुळे शिंदे गट नाराज, ठाकरेंवर टीका खपवून घेणार नाही, संजय गायकवाड यांचा सोमय्यांना इशारा. तर उद्धव ठाकरेंवरील निष्ठा कमी झालेली नाही, राजेश क्षीरसागर यांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंचं धक्का तंत्र सुरूच, ठाणे आणि नवी मुंबईनंतर उद्धव ठाकरेंना सलग तिसरा धक्का. कल्याण डोंबिवलीचे 40 माजी नगरसेवक शिंदेंच्या गटामध्ये सामील. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी 2 दिवसात अहवाल, बांठिया आयोग 2 दिवसात अहवाल सादर करणार. महाराष्ट्राच्या वाट्याला उपराष्ट्रपतीपद येण्याची शक्यता, सुरेश प्रभू यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा. प्रभूंनी अमित शहांची भेट घेतल्यानं चर्चांना उधाण. मुंबईकरांना वरुणराजा पावला, मुंबईतली 10% पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय, जुलैमधल्या समाधानकारक पावसामुळे दिलासा. जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचं निधन, सकाळी भर सभेत आबेंवर गोळीबार, हल्लेखोर अटकेत. भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.